आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे। या पार्श्वभूमीवर गंगाखेड कोरोना प्रतिबंधक कृती समितीने 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। गंगाखेड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत। 13 सप्टेंबर रोजीही 4 रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 416 झाली आहे। जागरूक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक कृती समितीची स्थापना केली असून त्यात राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आदींचा समावेश आहे। या समितीने कोरोनाची साखळी रोखण्याकरिता 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान पूर्णतः जनता कर्फ्यू काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे। एकनाथ वाळके, स्वानंद मीडिया, परभणी। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।